1950 ते 1960 पर्यंत हिंदू गीतेवरती हात ठेवून, मुस्लिम कुराण वरती हात ठेवून, ख्रिश्चन लोक बायबल वरती हात ठेवून आणि पारसी लोक झेंडावेस्तावरती हात ठेवून शपथ घेत होते. प्रत्येक नागरिक आपल्या आपल्या धर्मग्रंथावरती हात ठेवून शपथ घेत होता, अगदी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुद्धा. हा सगळा सिलसिला संपला 1969 मध्ये, जेव्हा लॉ कमिशननं आपल्या 28व्या लॉ रिपोर्ट मध्ये 1873 या कायद्याला रिव्हॅम्प करण्यासाठी काही सजेशन दिले. आणि याच सूचनांमुळं 1873 या कायद्याला रिप्लेस करून आला ओथ्स ऍक्ट 1969, जो अजूनपर्यंत सुद्धा फॉलो केला जातो. बरं, हे चेंजेस आणलेच का गेले? तर सिस्टीमला अजून युनिफॉर्म आणि सेक्युलर बनवण्यासाठी, जेणेकरून देशातला प्रत्येक नागरिक वेगवेगळ्या पुस्तकांवरती हात ठेवून शपथ घेऊ नये म्हणून.